तर परतीच्या पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजलेला आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि इकडे सत्ता स्थापनेसाठी चढाओढ चालू झालेली आहे सत्तारूढ पक्षांमध्ये. तर या संदर्भात काय नक्कीच परतीच्या पावसाने मराठवाड्यामध्ये कापूस घ्या, झेंडूची फुलं घ्या, बाकीच्या पिकांवर पूर्णपणे मका घ्या, संपूर्ण पिकांची नाश आणि नासाडी झालेली आहे. पूर्ण कोकणात भाताच्या शेतीवर त्याचा परिणाम झालेला आहे, सोयाबीन कापूस विदर्भामध्ये पण त्याचा परिणाम झालेला आहे. तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देणं गरजेचं आहे. पण जरी उद्या हे सरकार आलं तर दिलासा हा काय मिळणार आहे? कर्जमाफी काही दिली नाही, पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, बोंडाळीचे पैसे अजून मिळालेले नाहीत, आता परतीच्या पावसाचे पैशाची नुकसान भरपाई हे कधी देणार, आता हे कधी पथक पाठवणार, कधी पाहणी करणार? त्याच्यामुळे या येणाऱ्या पण सरकारकडून जर हे बीजेपी शिवसेनेचं सरकार आलं तर शेतकऱ्यांकडे त्यांच्याकडे बघून फक्त वाट बघण्याशिवाय काय मिळणार नाही. कारण हे सरकार काही शेतकऱ्यांचं नाही, हे सरकार काही गरिबांचं येणार नाही आहे बीजेपी शिवसेनेचं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पुढची 5 वर्ष हालच सोसायचे आहेत.